दरोडा घालण्यासाठी निघालेले राजस्थान येथील दोन युवक रामनगर पोलिसांच्या तर एक युवक गोवा पोलिसांच्या ताब्यात. रामनगर पोलिसांच्या माहितीनुसार गोवा येथून कर्नाटकात दरोडा घालण्याच्या दृष्टिकोनातून बसमधून येत असता अनमोड अबकारी चेकनाक्यावर तपासणी करते वेळे चार युवक जंगलाच्या दिशेने पळत असताना मारसंगाळ रेल्वे गेट पाशी गोवर्धन बाबूसिंग राजपूत वय वर्ष 29 राहणार राजस्थान तसेच श्यामलाल दीपारामजी मेघवाल जोधपूर राजस्थान यांना रामनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून विनापरवाना असलेली दोन पिस्तूल तसेच 8 काडतूस जप्त करण्यात आले. तर स्थानिक माहितीनुसार गोवा येथून कर्नाटकात येणाऱ्या नेहमीप्रमाणे सरकारी बसमधील दारू तपासणी करतेवेळी दोन जणांच्या बॅगमध्ये पिस्तूल सापडली तर त्यांची चौकशी करतेवेळी इतर दोन जण मोक्याचा फायदा घेऊन पसार झाले. तर ताबडतोब सदर घटना गोवा पोलिसांना कळवल्याने मोलम येथील चेकनाक्यावर लाडू कुक्का सिंग वय वर्ष 22 राहणार राजस्थान याला अटक करून त्याच्याजवळील एक पिस्तूल तसेच 3 बुलेट जप्त केले. तर सदर घटना कळताच कारवार ॲडिशनल SP जयकुमार तसेच जोयडा CPI चंद्रशेखर हरिहर रामनगर PSI बसवराज नबनूर तसेच कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत व कुळे पोलीस येथील PSI संदीप निंबाळकर यांनी बैठक घेऊन पुढील तपास आता करत आहेत. तर यामधील एक आरोपी फरार झाला आहे. समाज वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.